नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा नानो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, खूप दिवस झालेत आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येत नाही आणि त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे। त्यामागचं कारण असं आहे, काय मोठं असं कारण नाही आहे, त्यामागचं असं कारण आहे कामामधून आपल्याला सध्या वेळ मिळत नाही आणि इकडे मुंबईत आपल्याला ड्युट्या सुद्धा ऍडजस्ट करता येत नाही। एक ड्युटी रोस्टर असतं, त्याच्यानुसार आपल्याला चालावं लागतं। सोमवारची सुट्टी असते पण तेव्हा सुद्धा मला काम करावं लागतं, बोलवतात, एक्स्ट्रा ड्युटी करावी लागते कारण सध्या आता रश आहे कामावर, त्याच्यामुळे एक्स्ट्रा ड्युटी करायला लागते। अशा सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपल्याला कामधंद्यातून वेळ मिळत नाही आणि वेळ मिळत नसल्यामुळे आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आपल्या व्हिडिओ पोचत नाहीत आणि व्हिडिओ पोचत नसल्यामुळे आपले सबस्क्रायबर विचारत असतात की नानू व्हिडिओ काय झाले, काय येत नाहीत, आम्हाला व्हिडिओ बघायला तुझे आवडतात। तर ह्या सगळ्यांना आपल्या 2000 सबस्क्रायबरना, 2000 जास्त सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे की आपले व्हिडिओ लवकरात लवकर येतील आणि आता आपण काही दिवसात गावी जाणार आहोत आणि गावच्या व्हिडिओसुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवरती, आपल्या कोकणचा नानो यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। येण्याजाण्याचा, जाण्यायेण्याचा प्रवास, गावचा बसने केलेला प्रवास, ट्रेनचा प्रवास, त्याच्यानंतरला पावसामध्ये सुद्धा गावामध्ये कशाप्रकारे लोकांचं राहणीमान असतं, आपल्याकडे कशाप्रकारे पाऊस पडतो आणि पावसामध्ये आपण तळलेले गरे, कोकणी मेवा कसं खात असतो ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। त्याचप्रमाणे तुम्हाला एक सांगायचं की आपण पावसामध्ये जेव्हा ओली मच्छी भेटत नाही ती आपल्याकडे सुकी मच्छीसुद्धा केलेली असते, म्हणजे कोलीम, आंबड, बग्या ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यासुद्धा आपल्याला पावसामध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर यासाठीच मी ही व्हिडिओ बनवत आहे की आपल्या सबस्क्रायबरना कळावं की कोकणचा नानू मध्ये व्हिडिओ चांगल्या फटाफट येत होत्या आणि अचानक असं काय झालं की 20-25 दिवस उलटून गेले पण एकही व्हिडिओ आला नाही। मला सुद्धा वाईट वाटलं की आपण चांगल्या प्रकारे काम करतोय आता युट्यूबवरती आणि आपले व्हिडिओ येत नाहीत, तर आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा वाटतं की अरे मी कशासाठी सबस्क्राईब केलं, त्या माणसाचे व्हिडिओ बघायच्या होत्या, आपल्याला बघायचे असतात, आपल्याला तो आवडतो, याच्यासाठी आपण सबस्क्राईब करत असतो। त्याचप्रमाणे ही व्हिडिओ आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर त्या सगळ्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातल्या, मुंबईतल्या आणि इतर ठिकाणच्या सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। मित्रांनो, आशा करतो तुम्ही आपल्या चॅनलवरती असेच बनून राहाल आणि नवनवीन व्हिडिओना आपल्या सपोर्ट कराल, व्हिजिट कराल। तोपर्यंत तूर्तास तुमची इथे रजा घेतो आणि एकच सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, आपल्या सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन असतं ते सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून मी गावी जाऊन नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। तूर्तास थांबतो, रजा घेतो,